तथाकथित विकासामुळे वसे विरार शहराची भौगोलिक रचनाच बदलली असून पालिकेच्या कपाळ करंटेपणामुळे अंदाजे 800 ते 1000 कोटी रुपयांचा महसूल बुडाला आहे. वसईतील डोंगर भुईसपाट करून नैसर्गिक नाले बळते करून आणि रॉयल्टी बुडवून जागोजागी भराव करत केलेल्या विकासाच्या विरोधात पर्यावरण अभ्यासक चरण भट यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत त्यांनी राज्य शासनाचा नगर रचना विभाग, पालघर जिल्हाधिकारी MMRDA आणि महानगरपालिका आयुक्तांना प्रतिवादी केले आहे. या याचिकेवर सुनावणी झाल्यास या सर्व जागांवर अनधिकृत बांधकामे करणाऱ्या जमीन मालक आणि बांधकाम व्यावसायिकांना कोट्यवधी रुपयांचा दंड लागू शकेल अशी आशा चरण भट यांनी व्यक्त केली. महानगरपालिकेच्या विकास आराखड्यात 8324 हेक्टर क्षेत्र म्हणजेच 21.91% हे विकास क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले होते, तर तब्बल 29676 हेक्टर क्षेत्र म्हणजेच 78.9% प्रतिबंधित व ना विकास क्षेत्र म्हणून राखीव ठेवण्यात आले होते. मात्र विकास आराखडा नियमावली धुडकावून भूमाफियांनी शहरात अनधिकृतपणे बांधकामे केलेली आहेत. ही बांधकामे करताना मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी करण्यात आली आहे. वसई विरार व नालासोपारा शहर आणि परिसरात असलेले मोठमोठे डोंगर मागील काही वर्षांत भुईसपाट करण्यात आलेले आहेत. शेकडो नैसर्गिक नाले बुजविण्यात आणि वळवण्यात आलेले आहेत. हजारो ब्रास मातीचे उत्खनन करतानाच तितक्याच मातीचा भराव अन्य ठिकाणी करण्यात आलेला आहे. या बेधुंद विकासासाठी हजारो झाडांची कत्तलही करण्यात आलेली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी करून अनधिकृत बांधकामे होत असताना वसे विरार महानगरपालिकेने MRTP व MMC कायद्याच्या अंतर्गत या अनधिकृत बांधकामांना प्रतिबंधित करणे अपेक्षित होते. जमीन मालक व बांधकाम व्यावसायिकांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करायला हवी होती, मात्र पालिकेने या कायद्यांची अंमलबजावणी न केल्यानं पालिकेचा अंदाजे 800 ते 1000 कोटींचा महसूल बुडाला आहे. उलट अनधिकृत बांधकामांच्या विरोधातील तक्रारीनंतर या बांधकामावर कारवाई करण्यासाठी पालिकेला कोट्यवधी रुपये खर्च करावे लागत आहेत. या तथाकथित विकासासाठी मोठ्या प्रमाणात डोंगर भुईसपाट करण्यात आलेले आहेत. हजारो ब्रास मातीचे उत्खनन करून भराव करण्यात आलेला आहे. परिणामी वसईविरार शहराच्या भौगोलिक रचनेत बदल झाला असून पावसाळ्यात शहरात पूरस्थिती उद्भवती आहे. त्याविरोधात योग्य ती कारवाई करण्याची नैतिक जबाबदारी ही जिल्हाधिकाऱ्यांची होती, मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्णतः डोळेझाक केल्यानं निसर्गाची हानी होण्यासोबतच राज्य सरकारचाही कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला आहे. प्रशासकीय पातळीवरील हलगर्जी आणि डोळेझाकपणामुळे वसईविरार शहरात आज घडीला तब्बल 12,000 इतके अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत. पालिकेने ही माहिती देणारे प्रतिज्ञापत्रही न्यायालयात सादर केलेले आहे. ही कामे करताना नाले आणि गटारे यांचे नियोजनच केले नसल्यानं याचा विपरीत परिणाम पर्यावरणावर होतो आहे. त्यामुळे शहरात माती भराव झालेली ठिकाणे, भुईसपाट केलेले डोंगर, माती उत्खनन झालेल्या जागा, विकसकासाठी तोडण्यात आलेली झाडे इत्यादींचे सर्वेक्षण करून ही सगळी माहिती पटलावर आणण्यात यावी अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. याशिवाय ज्या ज्या जागांवर अनधिकृत बांधकामे झालेली आहेत त्या त्या जमीन मालक व बांधकाम व्यावसायिकांवर MMC आणि MRTP ऍक्ट अन्वये दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे राज्य सरकार व MMRDA यांच्या माध्यमातून बनवण्यात येणाऱ्या विकास आराखड्यात निसर्गवृद्धी आणि त्याच्या संरक्षणाकरता कोणती योजना बनवलेली आहे असा प्रश्नच पर्यावरण अभ्यासक चरण भट यांनी उपस्थित केल्यानं या याचिकेला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. या याचिकेवर पुढील महिन्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.